आणि राज्याच्या अनेक भागांमधून काल रात्री दिसलेल्या अग्निगोलांचं गूढ उकलू लागलंय. हे अग्निगोल चिनी रॉकेटचे अवशेष असावेत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आज सकाळी चंद्रपूरमधल्या सिंदेवाहीमध्ये एक धातूची रिंग आणि धातूचा गोळा सापडला आणि वर्ध्यामध्ये काही अवशेष सापडलेत. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधल्या वाघेड आणि धामणगाव या इथे सिलेंडर सदृश्य वस्तू आढळली. पोलिसांनी हे सगळे अवशेष ताब्यात घेतलेत आणि हे अवशेष चीनमधल्या चँगडोंग 3B या रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे असावेत असं अभ्यासकांनी म्हटलंय. हे रॉकेट गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये उपग्रह सोबत घेऊन अवकाशामध्ये प्रक्षेपित झालं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.